दिशा न्यूज ला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन वर क्लिक करून आपल्या परिसरातील बातम्या सर्वात आधी पहा। नमस्कार, मी रोहिता, दिशा न्यूज मध्ये आपलं स्वागत। एक नजर टाकूया आजच्या काही ठळक घडामोडींकडे। साईनगर वहाळ येथे कोरोना योद्धा रोटरी साई सन्मान पुरस्कार सोहळा संपन्न झाला। जगातील महामारी कोरोनाच्या काळात ज्यांनी अतुलनीय कामगिरी केली असे पोलीस अधिकारी त्याचप्रमाणे डॉक्टर, नर्स अशा सेविका यांना कोरोना योद्धा रोटरी साई सन्मान पुरस्कार सोहळा साई देवस्थान साईनगर वहाळ व रोटरीच्या वतीने साई मंदिरात पार पडला। यावेळी विनोजी चव्हाण सहायक पोलीस आयुक्त गुन्हे शाखा नवी मुंबई, निवृत्त कोल्हाटकर पोलीस उपनिरीक्षक, पोलीस निरीक्षक गुन्हे शाखा नवी मुंबई रवींद्र पाटील, माधव इंगळे, राजेंद्र धायटकर तसेच डॉक्टर अस्मिता बांबटकर, वैद्यकीय अधिकारी संजय गावडे, प्रकाश म्हात्रे, सारिका म्हात्रे, रंजना दापोलकर, सीमा कोळी, राजश्री कांबळे, समिता पाटील, अशा कोळी, सुरक्षा ठाकूर, वर्षा कोळी, सारिका कोळी, संगीता पाटील, जयंता पुजारी, सुशीला कोळी, सुषमा पारिंगे, नम्रता भोईर, वंदना म्हात्रे आदि डॉक्टर, नर्स अशा सेविका आदींना माननीय डॉक्टर बीजी शेखर पाटील, अतिरिक्त पोलीस आयुक्त नवी मुंबई यांच्या हस्ते कोरोना योद्धा रोटरी साई सन्मान पुरस्काराने सन्मानित करण्यात आला आहे। तसेच यावेळी रोटरियन सुरेश भगत यांनी लिहिलेल्या सक्सेस बुक या पुस्तकाचे प्रकाशन पाहुण्यांच्या हस्ते करण्यात आले। रोटरियन उल्वे व साई भक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते। या कार्यक्रमाचे प्रास्ताविक मोका मडवी तर सूत्रसंचालन नितेश पंडित यांनी करून साई देवस्थान व रोटरीच्या वतीने देवस्थानचे अध्यक्ष रवी शेठ पाटील यांनी आभार मानले। या होत्या आजच्या काही ठळक बातम्या। आमच्या दिशा न्यूजला सबस्क्राइब करून बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका। धन्यवाद। दिशा न्यूजला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करून आपल्या परिसरातील बातम्या सर्वात आधी पहा।